छोट्या पडद्यावरील आभाळ माया ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेबाबत एक दुःखद बातमी आता समोर आली. या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते पराग पेडेकर यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे पराग यांच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला. अनेकांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध लेखक चंद्रशेखर गोखले यांनी फेसबुकवर पराग यांचा एक जुना फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की पराग गेला, उत्कृष्ट अभिनेता, खूप सहज अभिनय करायचा, त्याच्या स्वतःच्या काही खास लकबी होत्या. बोलता बोलता नाक चोळण्याची त्याची खास स्टाईल होती. मी त्यावरून छेडलं की छान हसायचा, हास्य तर लाजवाब होतं त्याचं. कुठे गेला कुठे गेला बा शोध अचानक थांबला. चंद्रशेखर गोखले यांच्या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट करत पराग यांना श्रद्धांजली वाहिली. चंद्रकांत यांच्या सोबतच अभिनेता सागर खेडेकरनेही पराग यांच्या निधनानंतर फेसबुकवर एक पोस्ट शेअर केले. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय की अरे आपल्याला एकत्र पुन्हा एकदा नाटक करायचं होतं ना, मग यदा कदाचित लाली लीला या दोन नाटकांवरच मैत्री सोडून एवढा लांब गेलास. गेलास तो गेलास, पुन्हा कधीच भेट होऊ शकत नाही या जन्मात एवढ्या लांब. असं बरं वाटत असेल तुला कदाचित, पण यार आम्हाला दुःखी करून गेलास. मिस करीन तुला यार. जिथे कुठे असशील सुखी राहा मित्रा, पर्या तुझ्या आत्म्यास शांती मिळो. असं भाऊ खोत सागर यांनी आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली. पराग खेडेकर यांच्या कार्यकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी यदा कदाचित, मी नथुराम गोडसे बोलतोय, पोपटपंची, सारे प्रवासी घडीचे, लाली लीला या नाटकांमध्ये कामं केली आहेत. याशिवाय कुंकू, चार चौघी, एक झुंज वादळाशी, ओढ लावी जीवा, आभाळ माया लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या. अभिनेत्यासोबतच ते एक उत्तम दिग्दर्शकही होते. पराग यांना लोकमत फिल्मीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.